आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सुदृढ आणि निरोगी शरीरासाठी खेळाला महत्व, युवा नेते उत्तम पाटील. बोरगाव येथील अरियंत मराठी शाळेच्या वार्षिक क्रीडा स्नेह संमेलनाचं उद्घाटन युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते झालं. या समारंभाला बोरगाव येथील अरिहंतचे संचालक अभय करोले, एस बी पाटील, आर एस माळी, प्रदीप चौगुले, एस ए पाटील, अण्णासाहेब भोसकर, बी व्ही सदलगे, बी प्र हवले, हिरवे खोत आदी मान्यवर उपस्थित होते. शालेय वार्षिक क्रीडा समारंभ शानदार येथे सुरू झाला आहे. महानकर न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे. जर सगळे आपले मुलं जर कशात करिअर करावं असं वाटतंय लोकांना, पालकांना, तर ते अभ्यासामध्ये आपलं करिअर करावं, आय टी मध्ये जावं, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं असं आपल्या पालकांचं एक स्वप्न असतं की आपला मुलगा या क्षेत्रामध्ये जावं. स्पोर्ट्समध्ये जर कोणतं करिअर करणार असेल तर त्याला प्रथम पालकांचाच त्याला विरोध असतो. त्यासाठी मुलं घाबरतात. खऱ्या अर्थानं सर सांगितल्यासारखं आज जगामध्ये आजच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर पहिलं आपण जर प्रिफरन्स कशाला द्यायला पाहिजे तर ते आपल्या शरीरासाठी आणि हेल्थसाठी. हेल्थ इज वेल्थ. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपलं करिअर अगदी प्राचीन काळापासून झाले तो देश होता ग्रीस. अथेन्समध्ये या खेळांची सुरुवात झाली. याचं कारण काय असेल तर आपल्या संस्कृतमध्ये सुद्धा एक सुभाषित आहे, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. म्हणजे शरीराच्या माध्यमातूनच आपल्याला अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज पार पाडता येतात आणि त्यासाठी आपण आपलं शरीर पहिल्यांदा कमावलं पाहिजे. तुम्हाला माहीत असेल किंवा आता सध्या अभ्यासक्रमात नाही आहे तो भाग धडा, तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे आणि ज्यांनी एक घोषणा केली की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी जी एक हाक दिली संपूर्ण भारतीयांना ती म्हणजे लोकमान्य टिळक. तर त्या